नमस्कार, मी निळकंठ। गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। गोव्यात बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली। राज्य सरकारने 16,000 लिटर पाण्याचा मोफत पुरवठा केला आहे, पण नळाला नियमित पाणी येत नसल्याने अंजुना ग्रामस्थांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन केले आहे। गेल्या 3 वर्षांपासून मुख्य अभियंता आणि सहायक अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। गोव्यातील राजकारणाला दिवसेंदिवस नवीन वळण लागत आहे। प्रत्येकाला आपल्या उमेदवाराची चिंता असल्याचे दिसून येत आहे। यातच आता कळंगूटचे विद्यमान आमदार मायकल लोबो यांनी एका कार्यक्रमात कळंगूटमधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले। याचबरोबर पत्नी शिवोली मतदारसंघातून तर सुधीर कांदळकर मसपा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे स्पष्ट केले। हे तिघेही चांगले काम करून लोकांच्या समस्या सोडवतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। पॅरा टीचर्सनंतर आता ऑल गोवा हायर सेकंडरी लेक्चर बेसिस टीचर्सने आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या। यावेळी प्रतितासका मानधन 850 रुपयांऐवजी 700 रुपये करा अशी मागणी करण्यात आली। जर प्रतितासका तत्वावर न घेता कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली तर किमान 40,000 रुपये प्रतिमहिना वेतन देण्यात यावे असंही यावेळी स्पष्ट करण्यात आले। गोवा राज्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि इंधन दरवाढीच्या विरोधात दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीने मंगळवारी रॅली आयोजित केली होती। या रॅलीत गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, मुडगावचे आमदार दिगंबर कामत, महिला अध्यक्षा बिना नाईक, नावेलीगट काँग्रेसचे अध्यक्ष पीटर कुनितो व काँग्रेसचे विभागावर इतर पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते। दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष जोसेफ डायर यांनी नावेली बगल रस्त्याची दुरुस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण 15 दिवसात युद्ध पातळीवर करण्याची मुदत दिली। जर दिलेल्या मुदतीत रस्त्याची दुरुस्ती आणि ऑटोमिक्स डांबरीकरण न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग 66 वर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। वाळपाई महानगरपालिका क्षेत्रातील नानूस बेतकेकरवाडी येथील महादई नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले 3 भावंडी बुडाली। त्यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघांना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले। त्यातील एका भावाची प्रकृती चिंताजनक असून त्याला गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर तिसरा भाऊ शुक्रपासून त्याच्यावर वाळपाई सरकारी सामाजिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे। बंगालच्या खाडीत नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे कदाचित त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते। मात्र त्याचा प्रभाव पश्चिमेच्या दिशेने होत असून येत्या 12 व 13 नोव्हेंबर रोजी गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने गोव्याला येलो अलर्ट जारी केलेला आहे। पोलीस खात्याच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने पाटोपंजी येथे केलेल्या कारवाईत 8,70,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केला। या प्रकरणात 2 संशयित एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। खुंगाळाला पट्टाभी रामा, मौलानी सुब्बाराव, संतोष कुमार आचार्य अशी त्यांची नावे आहेत। एनडीपीसीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गोव्यात आजपासून फूड फेस्टिवलचा प्रारंभ झाला आहे। हे फूड फेस्टिवल 21 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून तुलीप व मेरीगोल्ड रेस्टॉरंट या 2 ठिकाणी होणार आहे। यंदा या फेस्टिवलसाठी लागणारे कच्चे पदार्थ लोकल विक्रेत्यांकडून घेतले जाणार आहेत। हा निर्णय कोरोनाच्या काळात तोट्यात गेलेल्या लहान विक्रेत्यांना सहाय्य करण्यासाठी घेण्यात आला आहे। फेस्टिवल सुमारे 2:30 ते 3:30 आणि रात्री 7 ते 11 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे। आता हे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनेल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।